राज्यभरात श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह. मुंबईतील चौपाटी परिसरातील इस्कॉन मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या रांगा. ठाणे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघेंची पुण्यतिथी. आनंद दिघेंना अभिवादन करण्यासाठी ठिकठिकाणी बॅनर. शिवसेनेकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित पेन्शन योजना लागू. मार्च 2024 पासून पेन्शन योजना लागू. अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातींच्या लोकसंख्येमध्ये मोठी तफावत. बाटीच्या उपवर्गीकरण अभ्यास अहवालातून माहिती समोर. मुंबई महानगर क्षेत्रातील रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसनाचं काम पूर्ण करणार राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय. म्हाडाची जागा 30 वर्षांसाठी भाडे तत्वावर देणार. सायनमधील जागा मुंबई जिल्हा सहकारी बँकेला मिळणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. आम आदमी पक्षानं महाराष्ट्र विधानसभेसाठी ठोकला शड्डू. आपकडून तिसरा उमेदवार जाहीर. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं पंतप्रधान मोदींना निमंत्रण. शांघाय शिखर परिषदेसाठी शहबाज शरीफ यांचं आमंत्रण. तर पंतप्रधान मोदी पाकिस्तानला जाणार का याकडे साऱ्यांचं लक्ष. संदीप देशपांडेंनी शेअर केला अत्याचार पीडित महिलेबाबतच्या संवादाची क्लिप. राष्ट्रवादी कार्यकर्ता आणि आव्हाडांमधील संवादाची क्लिप ट्विट करत केला सवाल. पुण्यात वीर गोगादेव उत्सवानिमित्त आज लष्कर भागातील वाहतूक व्यवस्थेत बदल. मिरवणुकीची सांगता मेढी माता मंदिरात होणार. बागलाण तालुक्यामध्ये पावसाचा जोर वाढला. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या चणकापूर धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस. धरण 92% भरलं. गिरणा नदीपात्रामध्ये 21,914 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. कोल्हापूर जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट. पंचगंगा नदीवरील 20 पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली. ब्रह्मपुरी ते हनवत खेडा गावाला रस्ताच नाही. महिलांसह शेतकऱ्यांना पुराच्या पाण्यातून काढावा लागतो मार्ग. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.